जय हिंद। तर आता आपण काय करू, तर भारताचा जो भूगोल आहे, या भारताच्या भूगोलाच्या दृष्टिकोनातून बघा, आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून मी म्हणेल की कोणते कोणते टॉपिक्स महत्त्वाचे आहेत त्यांना आपण हात घालायला सुरुवात करू। तिथे इम्पॉर्टंट पॉईंट जे आहेत ना, आपण ते कव्हर करण्याचा प्रयत्न करू। बघा आता इथं मी एक एक पॉईंट सांगेल। बघा मागच्या लेक्चरमध्ये एक माझ्याकडून चूक झाली होती, म्हणजे पहिलं जे डेमो लेक्चर आहे, ही जी पृथ्वी आहे, पृथ्वीची जी उभ्या लाईनी असतं त्याला आपण काय म्हणतो, तर रेखावृत्त म्हणतो। तर ॲक्च्युली रेखावृत्त जे आहे, या रेखावृत्तामध्ये विषुववृत्ताच्या भागामध्ये सर्वात जास्त काय ते डिफरन्स आहे, ओके 111 किलोमीटरचा डिफरन्स आहे। ते मी अक्षवृत्ताला धरून सांगितलेलं होतं। आणि या ज्या उभ्या लाईनी आहेत त्या इकडे ज्यावेळेला पोलर भागाकडे जातात, म्हणजेच ध्रुवाच्या भागाकडे जातात, त्यावेळेला त्या काय होतात, तर जवळजवळ येत असतात। हा थोडा एक डिफरन्स समजून घ्या, म्हणजे हा एक थोडं करेक्शन आहे, मी करेक्शन आत्ता सांगितलं। दुसरा मुद्दा जो आहे इथे मला सांगायचा आहे तो थोडा, भारत पृथ्वीच्या स्थानाच्या संदर्भात कुठे आहे। बघा पृथ्वी जर आपण अशी गोल काढली तर पृथ्वीच्या मध्यातून आपल्याला माहिती आहे काय जात आहे, तर रेखावृत्त जात आहे, आणि हॉरिझॉन्टल लाईन आहे त्याला अक्षवृत्त आपण म्हणतो, ठीक आहे। आता रेखावृत्त आणि अक्षवृत्त म्हणजेच इथं जे आहे त्याला आपण विषुववृत्त म्हटलं जातं। बघा विषुववृत्त, या विषुववृत्ताच्या इकडच्या भागामध्ये वरच्या साईडला भारत आहे। बघा विषुववृत्ताच्या उत्तर गोलार्धामध्ये, उत्तर गोलार्ध वरचा भाग आहे तो उत्तर गोलार्ध म्हटला जातो, खायचा जो आहे तो दक्षिण गोलार्ध म्हटला जातो। आता उत्तर गोलार्धामध्ये भारत आहे आपल्याला कळलं, पण नक्की इथं आहे का इथं आहे, तर हे जे रेखावृत्त आहे रेखावृत्ताच्या पूर्व भागामध्ये, रेखावृत्ताच्या पूर्व भागामध्ये काय तर भारत आहे। म्हणजे याचा अर्थ काय झाला की भारत इथे नाहीये, इथे नाहीये, इथे नाहीये, भारत कुठं आहे तर या ठिकाणी आहे, या ठिकाणी, ओके। म्हणजे इंडियाचं लोकेशन जे आहे पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामध्ये, विषुववृत्तापासून उत्तर गोलार्धामध्ये, आणि जी काही रेखावृत्त आहे रेखावृत्ताच्या पूर्व गोलार्धामध्ये काय तर भारताचं स्थान आहे। आता इथं बऱ्यापैकी आपल्याला कळलं की भारताचं स्थान कुठे आहे आणि काय आहे ते। आता भारताचा थोडा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार बघू। बघा कारण हा विस्तार पण विचारला जातो इथं। बघा आपण जसं म्हणलो की ज्या उभ्या लाईनी असणार आहेत त्यांना रेखावृत्त म्हणणार आहे, आणि ज्या आडव्या लाईनी आहेत त्याला अक्षवृत्त म्हटलं जातं। आता इथं भारताच्या बाबतीमध्ये बघितलं तर भारताच्या इथून वरून खालीपर्यंत, बघा मी इथून इथंपर्यंत असं जर घेतलं, इथंपर्यंत इथंपर्यंत घेतलं, तर इथं जो खायचा भाग जो आहे याला आपण जे उत्तर अक्षवृत्तीय जे काही विस्तार जो आहे तो 8-4 असा आहे। बघा 8-4 लक्षात ठेवा, 8-4 आणि वरती आहे तो 37.6, ठीक आहे। अक्षांश असं म्हटलं जातं, उत्तर अक्षांश असं म्हटलं जातं इथून इथंपर्यंत भारताचा। आता हे अक्षांश रेखांश जे आहे मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे, त्यामुळे याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे। अक्षांश जे मी म्हणलो उभ्या लाईनी असतात त्याला अक्षांश म्हणणार, अक्षांश म्हणजेच रेखावृत्त म्हणणार उभ्या लाईनी, पण मांडताना कसं असणार आहे तर या लाईनींना धरून मांडलेलं आहे। बघा या लाईनींना, आडव्या लाईनींना धरून ते मांडलेलं आहे, त्यामुळेच आपण उत्तर अक्षांश 8-4 उत्तर अक्षांश ते 37.6 उत्तर अक्षांश पर्यंत काय तर भारत पसरलेला आहे, कारण आडव्या लाईनीच्या संदर्भात आहे। ज्यावेळेला आडव्या लाईनी येतात त्याला अक्षवृत्त म्हटलं जातं, आणि उभ्या लाईनी ज्या असतात त्याला रेखावृत्त म्हटलं जातं, रेखा आणि अक्षवृत्त म्हटलं जातं। आता इथं आपण बघितलं की भारताची 8-4 ते 37.6 आहे। आता याच्यामध्ये आपल्याला एकूण भारताची लांबी पण माहिती पाहिजे। आता ही जी दिशा आहे ही नॉर्थ दिशा, आपण याला उत्तर दिशा म्हणतो, आणि ही साऊथ दिशा, याला दक्षिण दिशा म्हटलं जातं। आता नॉर्थ आणि साऊथ आपल्याला कळलं, आता इथून लांबी किती आहे बाबांनो, की 3,233 किलोमीटर भारताची लांबी आहे उत्तर दक्षिण, उत्तरेकडून दक्षिणेकडे भारताची जी लांबी आहे ती 3,233 किलोमीटर आहे। आता जो उत्तरेकडचा हा जो भाग आहे, या ठिकाणी बघा कोणतं ठिकाण आहे, तर दाफदार, दाफदार हे सगळ्यात उत्तरेकडचं ठिकाण आहे। आणि जर सियाचिनचाच एरिया म्हटला तर इंदिरा कोल म्हणून आहे, इंदिरा कोल हे ठिकाण आहे सगळ्यात वरच्या साईडला सियाचिनच्या भागामध्ये, सियाचिन, सियाचिन नदी आहे बघा वरच्या साईडला, बघा जिथं -45 डिग्री सेल्सिअस राहतं। आणि दाफदार जे आहे ते लडाखमध्ये आहे, लडाख या ठिकाणी दाफदार आहे, ठीक आहे। तिथून ते इथं खालीपर्यंत, इथं माहिती आहे आपल्याला कन्याकुमारी आहे, कन्याकुमारी, ओके इथंपर्यंत क्लिअर आहे। नंतर भारताचा आता आपल्याला हॉरिझॉन्टल लाईन जर अशी बघितली इथंपर्यंत जर मी म्हटलो, तर
तर आपल्याला बघताना कसं करावं लागेल, तर उभ्या लाईनीला धरून काढायचं आहे. इथून इथपर्यंत म्हणजे रेखांशाच्या संदर्भात येणार. ज्यावेळेला उभी लाईन आहे तर इथून इथं भारत बघायचा असेल तर अक्षांशाच्या संदर्भात आला, त्याचा हा काय असणार आहे, रेखांशाच्या संदर्भात असणार आहे. आता रेखांशाचा विचार केला तर भारत हा 68° 7' जे आहे याच्या पूर्व रेखावृत्तामध्ये, पूर्व आपल्याला बघितलं पूर्व कसं आहे, मी इथं मांडलं होतं बघा, भारत इथं बघा, इथं पूर्व रेखावृत्ताच्या साईडला येत आहे बघा, आणि पूर्व गोलार्धात आहे बघा, आणि इकडून उत्तर गोलार्धात येत आहे. कशाच्या संदर्भात? तर अक्षवृत्ताच्या संदर्भात येत आहे. आता इथं 68° 7' पूर्व रेखावृत्त लिहितो बघा, पूर्व रेखावृत्त ते इकडच्या साईडला किती असणार आहे, 97° 24' 97° 24' पूर्व रेखावृत्त असा काय परत भारत इकडून असा इथपर्यंत पसरलेला आहे, आणि रेखावृत्ताच्या संदर्भात आपण हे बघितलेलं आहे. आता इथं आपण आलो तर या ठिकाणी बघा, सर्वात इकडच्या साईडला म्हणजे पश्चिमेची बाजू झाली, भारताची पश्चिम दिशा झाली ही पूर्व दिशा झाली. सर्वात पश्चिमेचं भारताचं टोक कुठं आहे, तर एक म्हणजे गुजरात राज्यामध्ये तर आहेच. आता हे कुठं असणार आहे बघा, इथलं लिहायचं राहिलं बघा, हे जम्मू आणि काश्मीरमध्ये येत आहे बघा. आता जम्मू आणि काश्मीर म्हणजे अगोदर हे राज्य होतं, आता काय झालं, लडाख केंद्रशासित प्रदेश आहे, लडाखमध्ये येत आहे बघा, हे लडाखमध्ये दाफदार जे आहे, आणि हे जे आहे ते तमिळनाडूमध्ये येत आहे, कन्याकुमारी जे आहे ते, आणि इकडचं जे आहे ते गुजरातमध्ये येत आहे. गुजरात राज्यामधील कोणतं आहे, तर गौरमाटा, गौरमाटा जे आहे हे ठिकाण सर्वात पश्चिमेकडचं ठिकाण आहे भारताचं, आणि सर्वात पूर्वेकडचं जे आहे ते अरुणाचल प्रदेशमधील किबिथू, की बी थू हे कुठलं आहे, तर अरुणाचल प्रदेशमधलं हे ठिकाण आहे, सर्वात पूर्वेकडचं ठिकाण आहे. ठीक आहे, हे ठिकाणं विचारलेले आहे, थोडी ठिकाणं पण माहिती असू दे, कारण याच्यावरती प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. आता बघा, इथं एक डाऊट आहे की काही ठिकाणी बघा 3233 दिलेलं आहे, म्हणजे लांबी जी अशी देण्यात आलेली आहे, आणि काही ठिकाणी 3214 देण्यात आले, 3214 देण्यात आलेला आहे. मी काय म्हणेल, हे दोन्हीही लक्षात ठेवा तुम्ही, ठीक आहे, हे दोन्हीही लक्षात ठेवा, कारण दोन्ही एकदम एका ऑप्शन मध्ये येणार नाहीयेत, पण आलं तर दोन्हीपैकी एक येऊ शकतं. आता हे झालं आपल्याला उत्तर दक्षिण लांबीकडे. आता पूर्व पश्चिम लांबी जर असेल तर पूर्व पश्चिम लांबी किती आहे, तर 2933 किलोमीटर पूर्व पश्चिम लांबी आहे भारताची, 2933 किलोमीटर आहे. ओके, पूर्व पश्चिम लांबी, उत्तर दक्षिण आहे 3214 आणि किंवा 3233, दोन्हीपैकी कुठलंही जरी आलं तरी तिथं बरोबर येणार आहे, कारण दोन्हीपैकी दोन्ही येणार नाहीत, लक्षात घ्या. पुन्हा सांगतो, ज्यावेळेला एखाद्या सीमेविषयी वाद वगैरे असतो ना, तर त्यात दोन्ही दिशा, दोन्ही ऑप्शन जे आहेत ते परीक्षेला विचारले जात नाहीत बघा. ओके, आता पृथ्वीचं जर एकूण क्षेत्रफळ बघितलं तर पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळाच्या 0.57% क्षेत्रफळ इंडियाचं आहे, पृथ्वीच्या म्हणतोय मी, जगाच्या नाहीये. व जी काही आपली अर्थ आहे, या अर्थच्या एकूण क्षेत्रफळाच्या 0.57% क्षेत्र भारताचं आहे. ते जर जगाच्या तुलनेमध्ये विचार केला, वर्ल्डच्या दृष्टिकोनातून विचार केला, तर 2.42% क्षेत्रफळ इंडियाचं आहे बघा, जगाच्या तुलनेमध्ये. ठीक आहे, हा अर्थच्या बाबतीमध्ये झाला आणि हा पृथ्वी ह्याच्या बाबतीमध्ये, जगाच्या बाबतीमध्ये झाला बघा. आता जगामध्ये भारताचा क्रमांक जो आहे किती नंबरचा आहे, तर माहिती आपल्याला जगामध्ये भारताचा क्रमांक 7th नंबरला आहे. 7 नंबरचा सगळ्यात मोठा काय आहे, तर देश म्हणून भारत येत आहे बघा. मग आता 7 नंबरला असेल तर आपल्याला 1 ते 8 पर्यंतची माहिती पाहिजे. 1 नंबरला आहे तो रशिया आहे, रशिया सगळ्यात जास्त क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठा आहे. 2 नंबरला जो आहे कॅनडा आहे, नंतर 3 नंबरला जो आहे तो USA आहे, USA, नंतर 4 नंबरला जो आहे तो चीन आहे, नंतर 5 नंबरला ब्राझील आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर 6 नंबरला ऑस्ट्रेलिया आहे, आणि 7 नंबरला इंडिया आहे. हा सिक्वेन्स थोडा लक्षात ठेवा, या सिक्वेन्सला पण प्रश्न विचारला तर आपल्याला त्याचं उत्तर देता येणं गरजेचं आहे. आता थोडं त्याच्या पुढे जाऊ बघा, भारताचा विचार केला तर बघा, भारतामधनं कर्कवृत्त गेलेलं आहे. ठीक आहे, आपल्याला उत्तर गोलार्ध कळलं, दक्षिण गोलार्ध कळलं, पूर्व गोलार्ध कळलं, त्याचबरोबर आपल्याला दक्षिण पश्चिम गोलार्ध कळलं. आता भारताच्या विषुववृत्ताच्या वरच्या साडीवरून इथून काय केलेलं आहे, तर कर्कवृत्त गेलेलं आहे. कर्कवृत्त कितीमधून गेलेलं आहे, 2330 बघितलं आहे आपण, तरी पण सांगतो मी. आणि विषुववृत्ताच्या दक्षिणीकडून गेलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो, मकर वृत्त. मकर वृत्त कितीने गेलेलं आहे, तर ते पण 2330 ने गेलेलं आहे.
म्हणजे हे वरून खाली आपल्याला कळलं, पण आपल्याला माहिती आहे भारत कुठं आहे, तर या ठिकाणी इंडिया आहे. याचा अर्थ कर्कवृत्त भारतातून गेलंय का, तर गेलंय. भारतामधून 8 राज्यांच्या मधून कर्कवृत्त गेलेलं आहे. आणि कर्कवृत्त जे आहे हे विषुववृत्ताच्या उत्तर दिशेला आहे, आणि मकर वृत्त जे आहे ते विषुववृत्ताच्या दक्षिण दिशेला आहे. बघा, तसं जर तापमानाच्या दृष्टिकोनातून भारताला बघितलं तर भारताचं तापमान हे मिक्स आहे. काही प्रमाणामध्ये उष्ण कटिबंधीय तापमान आहे भारताचं. बघा, उष्ण कटिबंधीय आणि काही प्रमाणामध्ये समशीतोष्ण कटिबंधीय आहे. समशीतोष्ण कटिबंधीय भारताचं तापमान आहे. बघा, ठीक आहे. आता जे 8 राज्यांच्या मधून बघा जे कर्कवृत्त गेलेलं आहे, तर ती 8 राज्य कोणते आहेत आपण बघू. आता कोणत्या कोणत्या राज्यांच्या मधून बघा कर्कवृत्त गेलेलं आहे, बघा मी दाखवतो. बघा, हे कर्कवृत्त दिसत आहे, बघा 23-30 दिसत आहे, इकडून इकडेपर्यंत गेलेलं आहे. तर बघा, इथून चालू होत आहे. एक म्हणजे 8 राज्य आहेत माहिती असून ते, गुजरातमधून गेलेलं आहे, राजस्थानमधून गेलेलं आहे, मध्य प्रदेशमधून गेलेलं आहे, त्याच्यानंतर तसेच पुढे आल्यानंतर छत्तीसगडच्या भागातून गेलेलं आहे, नंतर झारखंडमधून गेलेलं आहे, नंतर आहे पश्चिम बंगाल आहे, नंतर त्रिपुरा आणि मिझोराम, या एकूण 8 राज्यांच्यामधून कर्कवृत्त गेलेलं आहे. बघा, वाटल्यास हे जरी मी आता ड्रॉ करत आहे, बघा याच्यावर लक्ष द्या. अशा प्रकारे काय केलेलं तर भारतातून कर्कवृत्त गेलं, मणिपूर नाही आहे, तर इथं मिझोराम आणि त्रिपुरा राज्यांच्यामधून गेलेलं आहे. इथं लिहितो बघा मी राज्य, गुजरात आहे, गुजरात, त्याच्यानंतर आहे राजस्थान, राजस्थान, त्याच्यानंतर आहे मध्य प्रदेश, ठीक आहे, त्याच्यानंतर आहे छत्तीसगड, छत्तीसगड, त्याच्यानंतर आहे झारखंड, त्याच्यानंतर आहे वेस्ट बंगाल, पश्चिम बंगाल आपण म्हणतो, पश्चिम बंगालचा, त्याच्यानंतर गेलेला आहे त्रिपुरा, आणि नंतर आहे मिझोराम. तर या राज्यांच्या मधून काय गेलेलं आहे, तर कर्कवृत्त गेलेलं आहे. आता मुद्दा आला की भारताची जी प्रमाण वेळ आहे ना, भारतीय प्रमाण वेळ, ती कुठून गेलेली आहे, तर बघा इथून ही जी लाईन दिसते ना, ही बघा, ही भारतीय प्रमाण वेळेची लाईन आहे ही. एक मिनिट, मी ड्रॉ करतो, अशी थोडी वर खाली होईल, इट्स ओके, अंडरस्टँडिंग होणं गरजेचं आहे आपल्याला. तर ही भारतीय प्रमाण वेळेची लाईन आहे, आणि भारतीय प्रमाण वेळेची लाईन कुठून गेलेली आहे, तर मिर्झापूर, मिर्झापूर, अलाहाबाद पण म्हणलं तर, आता आपण त्याला प्रयागराज पण म्हणणार. बघा, प्रयागराज मधून गेलेली आहे. परीक्षेला प्रश्न विचारतील, प्रयागराज मधून भारताची प्रमाण वेळेची लाईन गेलेली आहे का, बरोबर आहे. ठीक आहे, का बरोबर आहे, कारण अलाहाबादचं नाव बदलून प्रयागराज करण्यात आलेलं आहे. ओके, आता ही जी उभी लाईन आहे त्याला माहिती आपण काय म्हणतो, तर रेखावृत्त आहे. म्हणजे भारताच्या 82-30 रेखावृत्त, रेखावृत्त मधून काय गेलेले आहे, तर भारताची प्रमाण वेळेची लाईन गेलेली आहे. 82 हाफ पण असं म्हटलं जातं, बघा 85 आपण म्हणू, आपल्याला जसं लक्षात ठेवता येईल ना त्या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता ही जात्या लाईन, उभी जात्या म्हणजे कुठनं तरी, कुठल्या तरी राज्यांच्या मधून गेली ना, मग कुठल्या कुठल्या राज्यांच्या मधून गेलेली आहे. बघा, ही आंध्र प्रदेश मधून गेलेली आहे का, हो आंध्र प्रदेश मधून गेलेली आहे. ओडिशा मधून गेलेली का, हो ओडिशा मधून पण गेलेली आहे. छत्तीसगड मधून पण गेलेली आहे. त्यानंतर इथं बघा, इथं मध्य प्रदेशचा छोटासा भाग आहे ना, मध्य प्रदेश मधून पण गेलेली आहे, आणि वरती आल्यानंतर उत्तर प्रदेश मधून पण गेलेली आहे. याचा अर्थ काय झाला, की ही जी लाईन आहे, ही लाईन कोणत्या किती राज्यातून, 5 राज्यातून गेलेली आहे. 5 राज्यांमधून ही लाईन गेलेली आहे. आंध्र प्रदेश आहे, त्याच्यानंतर ओडिशा, त्याच्यानंतर मध्य प्रदेश, नंतर उत्तर प्रदेश, राहिलं कुठलं, छत्तीसगड एक राहते बघा, छत्तीसगड. तर या 5 राज्यांच्यामधून ही लाईन गेलेली आहे, 82-85 वाली लाईन. आता थोडं आपल्याला बऱ्यापैकी इथं गोष्टी क्लिअर कट होत चाललेल्या आहेत, की भारताच्या आसपासच्या बाबतीमध्ये म्हणा. आता भारताच्या आसपास जे थोडे देश आहेत, त्या देशांच्याविषयी पण थोडक्यात आपण माहिती बघू. बघा, आता देशांच्याविषयी माहिती बघताना मला वाटतं आपण डायरेक्टली नकाशामध्येच जाऊ. आता प्रिय असा आपला हा भारत दिसत आहे. बघा, आता भारताच्या आसपास कोणते कोणते देश आहेत, या देशांच्याविषयी थोडक्यात आढावा. बघा, आपण थोडं इकडच्या साईडला बघितलं, इकडे बघा, तर इकडे आहे म्यानमार भारताच्या इथे, इथे आहे बांगलादेश आहे. बघा, नंतर वरच्या साईडला आहे तो भूटान आहे, इथे नेपाळ आहे भारताच्या, नंतर हा जो आहे तो चायना आहे. बघा, पूर्ण इथे तिबेटचा भाग आहे. बघा, तिबेटचा,
नंतर हा जो आहे तो पाकिस्तान आहे, आणि थोडंसं झूम केलं बघा तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी बघा, हा अफगाणिस्तान जो असा इथून आलेला आहे थोडा टच झालेला आहे, पण हा पीओकेचा भाग आहे, पाक ऑक्युपाइड कश्मीर म्हणला जातोय, तर हा पीओकेचा भाग आहे. इंडियाचा आणि पाकिस्तानचा या भागाविषयी वाचवलं, ॲक्च्युली हा भाग आपलाच आहे बघा मॅपमध्ये, पण तो आपलाच दाखवला जात आहे, ठीक आहे, पण डिस्प्युटेड आहे. ओके, म्हणजे अफगाणिस्तानची थोडी बॉर्डर टच होत्या. नंतर इकडे खाली आलो तर इकडे बघा श्रीलंकेची बॉर्डर, पण श्रीलंकेची बॉर्डर जी आहे ती वेगळी झालेली आहे. इथं पाणी आहे, पाण्यामुळेच काय झालं तर श्रीलंकेची बॉर्डर वेगळी झालेली. हे पाल्क सामुद्री दोन्ही इथं आहे बघा, पाल्क स्ट्रीट पण म्हणलं तर का, पाल्क सामुद्रीमुळे हा वेगळा झालेला आहे. म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला कळलं की भारताला ज्या लँडची संदर्भात जमिनीला जोडून असणारे देश कोणते आहेत, म्यानमार एक, बांगलादेश दोन, भूटान तीन, चायना चार, नेपाळ पाच आहे, इकडून पाकिस्तान सहा आहे, आणि वरून बघितलं तर अफगाणिस्तान किती आहे तर सात आहेत. असे किती सात देश आहेत भारताच्या बॉर्डरला टच आहेत बघा. ओके, जसं मी म्हणलो की ही जी लाईन आहे बघा इथली, गुजरात, त्याच्यानंतर राजस्थान, मध्य प्रदेश, नंतर इकडच्या साईडला छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि इकडून मिझोराम, याच्यामधून काय केलेलं तर कर्कवृत्त केलेलं आहे बघा. आता क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं तर क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठी मोठी राज्य कोणती आहेत भारतामधली बघा. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून एक नंबरला जे आहे बघा राजस्थान आहे बघा, राजस्थान, हा बघा राजस्थान दिसते का आहे, तर राजस्थान क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून एक नंबरचं राज्य आहे. आता या राजस्थानचं क्षेत्रफळ किती आहे तर 3.42 लाख, म्हटल्यास मी इथं आपण अगोदर मी इथं लिहितो आणि नंतर आपण तिकडे जाऊन बघू. राजस्थानच्या बाबतीमध्ये मी लिहितो बघा, एक राजस्थान क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठं असलेलं राज्य जे आहे ते राजस्थान आहे. किती क्षेत्रफळ आहे, 342,239 किलोमीटरचा स्क्वेअर एवढं राजस्थानचं क्षेत्रफळ आहे, आणि भारताच्या एकूण लँडच्या 10.41% जमीन ही राजस्थानची आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं जे राज्य याच्यामध्ये येत आहे ते मध्य प्रदेश आहे. मध्य प्रदेशचे किती आहे तर 3.08, म्हणजे 3,08,252 किलोमीटर स्क्वेअर एवढं काय तर मध्य प्रदेशचं क्षेत्रफळ आहे. भारताच्या एकूण 9.38% येत आहे बघा जमिनीच्या. तीन नंबरला जे आहे ते आपलं महाराष्ट्र आहे, MH महाराष्ट्र, 3,07,713 किलोमीटरचा वर्ग एवढं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे, आणि टक्केवारीचं बघितलं तर 9.36% आहे महाराष्ट्राचं. नंतर चार नंबरला जे आहे ते उत्तर प्रदेश आहे बघा, उत्तर प्रदेश महाराष्ट्रापेक्षा बारका आहे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून, 2,40,928 किलोमीटरचा स्क्वेअर जो आहे एवढं काय आहे तर उत्तर प्रदेश आहे. आणि क्षेत्रफळ जर बघितलं तर याचं भारताच्या एकूण टक्केवारीच्या दृष्टिकोनातून 7.33% क्षेत्रफळ आहे बघा. म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठे राज्य महाराष्ट्राचा भूगोल बघत होते त्यावेळेस जिल्ह्यासारखे येत होते ना, त्यामुळे जिल्हे येत आहेत. आणि कमी असणारे राज्य, कमी राज्य कोणते आहेत तर एक नंबरला जे आहे ते आपलं गोवा. गोवा राज्याचं क्षेत्रफळ 3,702 किलोमीटरचा वर्ग एवढं आहे, टक्केवारी बघितली तर 0.11% एवढंच क्षेत्रफळ गोव्याचं आहे भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या. त्याच्यानंतर येत आहे सिक्कीम. सिक्कीम जे आहे सिक्कीमचं क्षेत्रफळ जे आहे ते किती आहे तर 96 किलोमीटरचा वर्ग एवढं सिक्कीमचा आहे. टक्केवारीचा दृष्टिकोनातून बघितलं 0.22% आहे. नंतर तीन नंबरला जे येत आहे ते आहे त्रिपुरा. त्रिपुराचं क्षेत्रफळ किती आहे 10,486 किलोमीटरचा वर्ग, आणि टक्केवारी बघितलं 0.32% देशाच्या एकूण क्षेत्रफळाचे आहे. चार नंबरला जे आहे ते नागालँडचं किती आहे तर क्षेत्रफळ 16,579 आहे, आणि टक्केवारी बघितली तर किती आहे तर 0.5% आहे, ठीक आहे. तर ही चार चार राज्य आहे, चार चार राज्य लक्षात ठेवा. सिक्वेन्सला विचारलं तर त्याची उत्तर देता आली,
पाहिजे. आता चला आपण आहे हीच राज्य नकाशामध्ये जाऊन बघू. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश सगळ्यात मोठी राज्य बघा. हे राजस्थान आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे या खाली मध्य प्रदेश इथे आलं बघा. हे मध्य प्रदेश आहे, ओके. मध्य प्रदेश आहे 2 नंबरला. त्याच्यानंतर राजस्थान, मध्य प्रदेश, नंतर आपला महाराष्ट्र. महाराष्ट्र येतं ह्या ठिकाणी बघा. हे महाराष्ट्र आहे, ओके. त्याच्यानंतर आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशकडे जाऊ. चला उत्तर प्रदेशला गेलो. उत्तर प्रदेशमध्ये ओके, हे उत्तर प्रदेश आहे 4 नंबरला. आणखी 5 नंबरचं पण सांगतो बघा. गुजरात राज्य आहे बघा. गुजरात, हे गुजरात आहे बघा. तर अशा प्रकारे काय आहे, तर सर्वात मोठी 5 राज्य भारतामधली. आणि सर्वात छोटी बघितली तर पहिल्यांदा आहे गोवा. गोवा बघा, इथे दिसत आहे सर्वात छोटा आहे इथं. एवढंच गोवा आहे बघा. ओके, हे बघा थोडं त्याच्यामध्ये पालोलेम बीच आहे, नंतर मार्मागोवा आहे, नंतर अगुडा फोर्ट जो आहे या ठिकाणी बघा, मापुसा वगैरे. थोडं गोव्याचा नकाशा पण बघा, कारण गोव्याच्या नकाशावरती पण प्रश्न विचारले जात आहेत बघा. ठीक आहे, ओके. पुढे या, पुढे आपण प्रवास करू. गोव्यानंतर येत आहे सिक्कीम. सिक्कीमला जाऊ बघा. इथं गोवा आहे. गोव्यातून डायरेक्टली सिक्कीमला जायचं असेल, सिक्कीम कुठं आहे बघा, इथं सिक्कीम आहे. ठीक आहे, हे सिक्कीम बघा. या ठिकाणी सिक्कीम येत आहे. थोडं झूमआउट करतो बघा, हे सिक्कीम येत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सिक्कीमनंतर कुठलं आहे राज्य, त्रिपुरा. त्रिपुरा बघा, आपण मागाशी बघितलं होतं ना त्रिपुरामधून काय गेलेलं आहे, हां, कर्कवृत्त गेलं, बरोबर. कर्कवृत्त त्रिपुरामधून गेलेलं आहे. त्रिपुरानंतर येत आहे नागालँड. नागालँड कुठं आहे बघा, हे नागालँड आहे या ठिकाणी. हे नागालँडचं येत आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर येत आहे 5 नंबरला, मी म्हणेल की मिझोराम आहे. मिझोराम, ठीक आहे. तर अशा प्रकारचे काय आहे, तर ही एकूण सर्वात छोटी 5 राज्य आहेत भारतामधील. ओके, पुढे जाऊया तर थोडं आपण भारताच्या जलसीमेच्या बाबतीमध्ये थोडक्यात माहिती बघू. बघा जलसीमा, आता जलसीमा जर बघितली, आता भूसीमा किती आहे, तर 15,200 किलोमीटरची भारताची भूसीमा आहे. 15,200 किलोमीटरची भारताची भूसीमा आहे, भूसीमा. आता जलसीमा बघायची आहे, जलसीमा. आता जलसीमा बघत असताना एक एक पॉइंट क्लिअर कट करत जाऊ बघा. एक म्हणजे भारतामध्ये 7,517 किलोमीटरचा काय आहे, तर समुद्र किनारपट्टीची लांबी आहे बघा. 7,517 किलोमीटर समुद्र किनारपट्टीची काय आहे, तर लांबी आहे, म्हणजे जलसीमा आहे बघा. आता ही जलसीमा जर आपण बघितली तर 9 राज्यांच्या मधून जाते. 9 स्टेट्स आहेत, 9 राज्यांना टच होते. आणि 9 राज्यांच्या मध्ये विचार केला तर 6,100 किलोमीटर एवढी लांबी 9 राज्यांच्या मध्ये त्या. आणि 4 युनियन टेरिटरीज याचा अर्थ केंद्रशासित प्रदेशांच्या मध्ये 1,417 किलोमीटर लांबी आहे. टोटल किती आहे, तर 7,517 किलोमीटर लांबी एवढी आहे. आता मुद्दा येत आहे की मग ही 9 राज्य आहेत किंवा 4 केंद्रशासित प्रदेश आहेत, 9 राज्य कोणती कोणती आहेत. एक म्हणजे याच्यामध्ये गुजरात राज्य आहे बघा. गुजरात, आता मी तिकडे जाण्यापेक्षा डायरेक्टली नकाशामध्ये दाखवतो बघा. इथे एक मिनिट, मला आपण खोडे बघा. पाणी जिथं टच होतं ते गुजरात राज्य आहे 1 नंबरला. 2 नंबरला महाराष्ट्र आहे. 2 नंबरला, 3 नंबरला इथं गोवा आहे बघा. 4 नंबरला कर्नाटका. 5 नंबरला केरळ. 6 नंबरला तमिळनाडू. 7 नंबरला आंध्र प्रदेश. 8 नंबरला ओडिशा. आणि 9 नंबरला काय, तर पश्चिम बंगाल. असे 9 राज्य आहेत, ठीक आहे. सर्वात जास्त जर बघितली जलसीमा जी आहे कुठल्या राज्याला आहे, एक म्हणजे गोवा राज्याला सगळ्यात जास्त जलसीमा आहे 1 नंबर. मी म्हणेन वाटल्यास पेन मी मोठा घेतो. 1 नंबरला गोवा गुजरात राज्य आहे. त्याच्यानंतर 2 नंबरला येत आहे तर आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशला 2 नंबरला आहे की याच्यामध्ये जलसीमेची बॉर्डर जी आहे ती जास्त आहे. 3 नंबरला तमिळनाडू आहे बघा. 3 नंबरला तमिळनाडू. नंतर 4 नंबरला जे आहे ते आपलं महाराष्ट्र आहे. 4 नंबरला महाराष्ट्र आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर 5 नंबरला बघितलं तर 5 नंबरला आहे केरळा. केरळा आहे ते 5 नंबरला आहे. त्याच्यानंतर 6 नंबरला आहे ओडिशा. 6 नंबरला ओडिशा येत आहे. त्याच्यानंतर 7 नंबरला येत आहे ते पश्चिम बंगाल आहे. पश्चिम बंगाल किती आहे, तर 7 नंबरला आहे. त्याच्यानंतर 8 नंबरला जे आहे ते कर्नाटक आहे बघा. कर्नाटका, कर्नाटकाचे किती आहे, 8 नंबरचे आहे, ठीक आहे. 1 8 नंबर आहे. आणि त्याच्यानंतर राहिलेलं जे राज्य आहे ते छोटंसं गोवा राज्य आहे बघा. इथंच आहे असं या ठिकाणी गोवा राज्य. हे 9 नंबरला येत आहे, ओके. 9 नंबरला येत आहे. अशा 9 राज्यांच्या सीमांना काय झालेलं आहे, तर
सागरी सीमा आहे, नऊ राज्यांची सीमा. आता आपल्याला बघायचं होतं ना की कोणती कोणती केंद्रशासित प्रदेश आहे. बघा, एक पुद्दुचेरी आहे, त्याच्यानंतर इकडच्या साईडला गेलो, इकडच्या साईडला तर अंदमान निकोबार आहे, नंतर इकडच्या साईडला आलो तो लक्षद्वीप आहे, नंतर या ठिकाणी बघा दीव येत आहे, बघा दीव दमन. आता दोन्ही काय एकच झालेले आहे, दीव दमन आणि दादरा नगर हवेली एकच झालेले आहे, त्यामुळे दादरा नगर हवेली इथली येत आहे. तर असे चार केंद्रशासित प्रदेश आहेत. बघा, या आता आपण याच्यामध्ये येऊ. बघा, आता याच्यामध्ये आल्यानंतर काही पॉईंट्स येत आहेत. बघा, एक म्हणजे पहिला पॉईंट मला सांगायचा आहे तो भूप्रादेशिक सीमा कशाला म्हटलं जातं. भूप्रादेशिक सीमा, भूप्रादेशिक सीमा. आता भूप्रादेशिक सीमा म्हणजे काय की भारताच्या ह्या किनारपट्टीच्या भागापासून 12 नॉटिकल मैल हे जे अंतर आहे हे अंतर भूप्रादेशिक सीमामध्ये आहेत. म्हणजे या किनारपट्टीच्या भागापासून 12 किंवा इथलं जे काही मी म्हणेल की लक्षद्वीपपासून 12 नॉटिकल मैल एवढं अंतर जे आहे ते त्याच्यामध्ये भारताचं काय राहतं, संपूर्ण अधिकार राहतो, संपूर्ण वर्चस्व राहतं भारताचं त्या ठिकाणी. नंतर दुसरा जो आहे तो प्रकार येत आहे तो संपूर्ण आर्थिक झोन, संपूर्ण आर्थिक झोन किंवा आर्थिक क्षेत्र मी म्हणेल. तर हे संपूर्ण आर्थिक क्षेत्र जे आहे ते 200 नॉटिकल मैल पर्यंत असतं. म्हणजे या समुद्राच्या या भागामध्ये बघा, किंवा मी इथून म्हणेल की पूर्णपणे 200 नॉटिकल मैल एवढ्या अंतरामध्ये भारत काय करू शकतो, सायंटिफिक रिसर्च करू शकतो. त्याचबरोबर या भागामध्ये भारताच्या मार्फत नवीन बेटांची निर्मिती केली जाऊ शकते, बेटांची निर्मिती पण केली जाऊ शकते, निर्मिती केली जाऊ शकते. आणि हे इंटरनॅशनल लॉच्या मार्फत हे सांगण्यात आलेलं आहे. बघा, म्हणजे हे काही असंच नाही आहे, तर याच्या पाठीमागे आंतरराष्ट्रीय नियम्स वगैरे आहेत, त्या नियमाच्या आधारावरती हे केलं जातं. बघा, आता त्याच्यानंतर आपण बघितलं होतं बघा की भारताला कोणत्या कोणत्या देशाच्या बॉर्डर टच होत आहेत वगैरे वगैरे बघितलं होतं. आता या नकाशाच्या आधारावरती थोडं आपण काय करायचं की त्या बॉर्डर टच होत आहेत, सर्वात जास्त बॉर्डर टच होणारा देश, सर्वात कमी बॉर्डर टच होणारा देश असं आपण थोडं बघत बघत जायचं आहे. पहिला जर बघितला तर आपण इथं बघितलं तर इथं आहे बांगलादेश, या ठिकाणी आहे बांगलादेश. बांगलादेशाच्या बाबतीमध्ये बघितलं तर बांगलादेशाची जी बॉर्डर आहे भारताला बघा कुठे कुठे टच होत आहे, एक म्हणजे 4096 किलोमीटर एवढी लांबीची बॉर्डर बांगलादेशची भारताला टच होत आहे. ओके, कोणत्या कोणत्या राज्यांना टच होतं बघा, वेस्ट बंगाल, पश्चिम बंगाल आहे राज्य, त्याच्यानंतर त्रिपुरा राज्य आहे, त्रिपुरा राज्याला पण टच होत आहे, त्याच्यानंतर टच होते बघा मेघालय, मेघालय राज्य, त्याच्यानंतर आहे आसाम राज्य, आणि त्याच्यानंतर आहे मिझोराम राज्य, मिझोराम. आता याच्यामध्ये सर्वात जास्त बॉर्डर टच होणारी बांगलादेशला कोणतं राज्य आहे, तर पश्चिम बंगाल आहे. पश्चिम बंगालची किती बॉर्डर टच होत आहे, तर 2217 किलोमीटर एवढी बॉर्डर टच होत आहे. दोन नंबरला जे आहे त्रिपुरा, 856 किलोमीटर बॉर्डर टच होत आहे. तीन नंबरला आहे मेघालय, मेघालयची 443 किलोमीटर बॉर्डर टच होत आहे. त्याच्यानंतर येत आहे ते आसाम, 262 किलोमीटर बॉर्डर टच होत आहे, 262. मिझोराम जे आहे ते 318 किलोमीटर टच होत आहे, सॉरी आसामच्या पेक्षा मिझोरामची जास्त टच होत आहे. ओके, आसामची सगळ्यात कमी बॉर्डर टच होत आहे. हे झालं बांगलादेशच्या बाबतीमध्ये. आता नंतर आपल्याला बघायचं इथं म्यानमारच्या बाबतीमध्ये. बघा, या ठिकाणी म्यानमार आहे. ओके, आता म्यानमारच्या बाबतीमध्ये विचार केला तर म्यानमार जो आहे याची भारताबरोबर बॉर्डर जी आहे ती 1643 किलोमीटरची आहे. बघा, म्यानमार लिहितो, बघा म्यानमार 1643 किलोमीटरची बॉर्डर आहे. एकूण तीन राज्यांच्या बॉर्डर टच होतात बघा म्यानमारला. एक म्हणजे अरुणाचल प्रदेश आहे, त्याच्यानंतर दुसरं जे राज्य येत आहे ते आहे मिझोराम आहे, मिझोराम, त्याच्यानंतर आहे मणिपूर, मणिपूर राज्य येत आहे. तर या तिन्ही राज्यांच्या बॉर्डर ज्या आहेत त्या म्यानमारला टच होत आहे. नंतर इथून आलो आपण, इथं थोडं आल्यानंतर आपल्याला कळेल की भूटान. आता या भूटानच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर भूटानची बॉर्डर किती राज्यांना टच होते बघा, इथं लिहितो मी वरती भूटानच्या बाबतीमध्ये. तर एक म्हणजे भूटान जो आहे या भूटानची 713 किलोमीटरची बॉर्डर भारताला टच होते. आता 713 किलोमीटरची बॉर्डर टच होते, राज्य कोणती कोणती आहे त्याच्यामध्ये, एक आसाम राज्य आहे, आसाम राज्याची बॉर्डर भूटानला टच होत्या, त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश राज्य येत आहे त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर पश्चिम बंगाल आहे, वेस्ट बंगाल आहे, ओके, आणि त्याच्यानंतर आहे ते सिक्कीम राज्य आहे. तर या चार राज्यांच्या बॉर्डर ज्या आहेत त्या भूटानला टच होत आहेत.
नंतर येत आहे नेपाळ, बघा हे नेपाळ आहे इथं. आता नेपाळची बॉर्डर किती राज्यांना टच होते बघा, नेपाळची जी बॉर्डर आहे, एक म्हणजे नेपाळ 1751 किलोमीटरची लांबी भारताच्या बॉर्डर बरोबर आहे. उत्तर प्रदेशची बॉर्डर टच होते, उत्तराखंडची बॉर्डर या नेपाळला टच होत आहे. त्याच्यानंतर यूपीची घेतलेली आहे, उत्तर प्रदेश उत्तराखंड. त्याच्यानंतर मी म्हणेल की वेस्ट बेंगॉल जे आहे, तर ह्या वेस्ट बेंगॉलची पण बॉर्डर या नेपाळला टच होत्या. आणि नंतर सिक्कीम आहे, सिक्कीमची पण बॉर्डर टच होत्या. आणि राहिलं बिहारची पण टच होत्या. तर या पाच राज्यांच्या बॉर्डर नेपाळ राज्याला, नेपाळ या देशाला टच होत आहे. नंतर इथं थोडं वरती आल्यानंतर मी म्हटलं बघा, थोड्या प्रमाणामध्ये अफगाणिस्तान जो आहे तो भारताला टच आहे. थोड्या प्रमाणामध्येच अफगाणिस्तान टच होत आहे. जम्मू काश्मीरच्या भागामध्ये 106 किलोमीटर लांबी आहे बघा बॉर्डरची अफगाणिस्तान, सगळ्यात कमी लांबी जी आहे ती अफगाणिस्तान बरोबर आहे. नंतर इथं आलो या ठिकाणी बघा, या हा जो आहे तो पाकिस्तान आहे. पाकिस्तान बरोबर भारताची बॉर्डर जी आहे पाकिस्तान, तर पाकिस्तान बरोबर भारताची बॉर्डर टोटल किती येत आहे, 3,323 किलोमीटरची बॉर्डर आहे पाकिस्तान बरोबर. ओके, राज्य कोणते कोणते टच होत आहेत, जम्मू आणि काश्मीर आहे, नंतर पंजाब आहे, नंतर राजस्थान आहे, आणि नंतर गुजरात आहे. तर या राज्यांच्या बॉर्डर पाकिस्तानला टच होत आहे. आणि राहिला शेवटचा जो आहे इथं बघा, थोडा मी त्याला तिथनं थोडा खाली ओढून घेतो, खालीच घ्यायचा त्याला. तर हा जो आहे इथला भाग, इथला हा इथून असा नेपाळ, सॉरी चायना, नावच विसरलो बघा डोक्यातूनच गेलं, चीन. चीनची भारताबरोबरची बॉर्डर किती किलोमीटरची आहे, तर चीनची भारताबरोबरची बॉर्डर 3,488 किलोमीटरची बॉर्डर आहे चीनची. ठीक आहे, जम्मू काश्मीर बरोबर बॉर्डर टच होत्या, नंतर अरुणाचल प्रदेश बरोबर बॉर्डर टच होत्या, नंतर उत्तराखंड बरोबर बॉर्डर टच होत्या चीनची, नंतर सिक्कीम बरोबर पण होत्या बघा, सिक्कीम बरोबर पण बॉर्डर टच होत्या, आणि नंतर आहे हिमाचल प्रदेश बरोबर पण बॉर्डर टच होत्या बघा चीनची. अशा प्रकारे चीनच्या बॉर्डर ज्या आहेत भारताच्या बाबतीमध्ये या राज्यांना टच होत्या, जम्मू काश्मीर, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि हिमाचल प्रदेश, हे पण लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये एक एक बघा मी मुद्दा मांडतो की सगळ्यात जास्त बॉर्डर टच झालेला जो देश आहे भारताबरोबर, एक नंबरला आहे बांगलादेश, एक नंबरला. दोन नंबरला जो आहे चीन आहे, दोन नंबरला. ठीक आहे, त्याच्यानंतर तीन नंबरला जो आहे हा पाकिस्तान येत आहे बघा, 1, 2, 3 नंबरला पाकिस्तान येत आहे. नंतर चार नंबरला जो आहे हा नेपाळ आहे, चार नंबरला. त्याच्यानंतर पाच नंबरला जो येत आहे हा म्यानमार आहे, पाच नंबरला. त्याच्यानंतर सहा नंबरला बॉर्डर टच होणारा जो आहे तो भूटान आहे बघा, आता भूटान येत आहे बघा, भूटान सहा नंबरला आहे. आणि सात नंबरला जो आहे तो हा अफगाणिस्तान आहे. तर अशा काय आहेत, तर या देशांच्या बॉर्डर भारताच्या बॉर्डर बरोबर टच होत आहेत बघा. ओके, आता आणखी एक ह्याच्यातून मुद्दा तयार होतोय की जी आंतरराष्ट्रीय सीमा जी आहे ना, या आंतरराष्ट्रीय सीमेला म्हणजेच सगळ्यात जास्त बघा आंतरराष्ट्रीय सीमेच्या संदर्भात असणाऱ्या राज्याची बॉर्डर कुठली टच आहे, आंतरराष्ट्रीय सीमेसंदर्भात, आंतरराष्ट्रीय सीमेसंदर्भात सगळ्यात जास्त बॉर्डर टच असणारं पहिलं राज्य जे आहे ते बघा जम्मू काश्मीर राज्य. आता केंद्रशासित प्रदेश झालेला आहे जम्मू काश्मीर, आता केंद्रशासित प्रदेश झालेला आहे. ठीक आहे, जम्मू आणि काश्मीर कुठल्या कुठल्या भाग म्हणजे देशांना टच होत आहे, एक पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, नंतर चायना आहे. या तिन्ही देशांना जम्मू काश्मीर आणि लडाखची बॉर्डर टच होत आहे. नंतर इथं जो आहे तो पश्चिम बंगाल, वेस्ट बेंगॉल आपण म्हणतो, पश्चिम बंगाल म्हटलं जातं. पश्चिम बंगालची बॉर्डर किती आहे, आता ह्यांच्या संदर्भात जर विचार केला तर 3,176 किलोमीटर एवढी बॉर्डर टच होत्या. आणि पश्चिम बंगालच्या बाबतीमध्ये विचार केला तर 2,410 किलोमीटर एवढी बॉर्डर टच होत्या, इकडच्या बांगलादेशला होत्या, भूटानला होत्या, नेपाळला होत्या. बघा कुठले कुठले देशांना टच होत्या बघा, तर बांगलादेश, भूटान आणि नेपाळ, BBN यांना टच होत्या बघा पश्चिम बंगालची. नंतर आहे हा इथला अरुणाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेशची चायनाला आणि त्याच्यानंतर म्यानमारला. ओके, चायना, म्यानमार, आणखी कुठला राहतोय बघा, इथं बघा भूटानला पण टच होत्या, भूटान. तर या तिन्ही देशांना बॉर्डर टच होत्या अरुणाचल प्रदेशची. त्याच्यानंतर येत आहे राजस्थान, राजस्थानची बॉर्डर कोणाला टच होते, राजस्थानची पाकिस्तानला, पाकिस्तानला टच होत आहे. ओके, नंतर आहे ते त्रिपुराची, त्रिपुराची बॉर्डर बांगलादेशला, बांगलादेशला टच होत आहे.
तर अशा प्रकारे काय, तर कोणत्या देशाच्या बॉर्डर सगळ्यात जास्त ज्या व्यस्त होत्या, याच्यामध्ये एक नंबरला जम्मू काश्मीर आहे, 2 नंबरला पश्चिम बंगाल येत आहे, म्हणजेच आंतरराष्ट्रीय सीमांना कनेक्टेड आहेत बघा, 3 नंबरला अरुणाचल प्रदेश आहे, 3 नंबरला, नंतर 4 नंबरला जो आहे तो राजस्थान आहे, आणि 5 नंबरला जो आहे तो त्रिपुरा आहे. ठीक आहे, बऱ्यापैकी पॉईंट्स आपण इथं कव्हर केलेले आहेत. राहिलेले पॉईंट जे आपण काय करू नेक्स्ट लेक्चरला बघू. मी तर थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.